ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्यानंतर डोंबिवलीत मध्यवर्ती शाखेसमोर शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आलाय. यावेळी ढोलताशांच्या गजरात नाचत एकच जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवले. यावेळी युवासेना नेते दीपेश म्हात्रे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, बंडू पाटील, संजय पावशे, संतोष चव्हाण यांसह महिला आघाडी पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. नाही, धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदेसाहेबांना मिळालेलं आहे. खरं तर हा सर्वसामान्य शिवसैनिक ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अनेक वर्ष कष्ट केले, केसेस घेतल्या, ज्यांनी मोर्चे काढले, ज्यांनी आंदोलनं केली, त्यांचा आज हा विजय आहे. बाळासाहेबांच्या जे वारसा घेऊन पुढे चाललेले आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आहे, आज त्यांच्या विचारांचा विजय आहे. त्यांनी गेली अनेक वर्ष, नक्कीच आम्ही पूर्वीपासून सांगत आलेलो आहोत की जनतेने जे निवडून दिलेले जास्तीत जास्त आमदार आणि 13 खासदार हे शिंदेसाहेबांसोबत आहेत. म्हणून आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा, तसाच महाराष्ट्रातील तमाम जनतेचा ज्यांनी विधानसभेमध्ये शिवसेनेला निवडून दिलेलं होतं, त्यांचा खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.